देशभरात झालेल्या कारवाईनंतर अखेर पीएफआय आणि संलग्न संस्थांवरती बंदी. 5 वर्षांची बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय. सर्वोच्च न्यायालयामध्ये शिंदे गटाला दिलासा. शिवसेना कुणाची याबाबत निर्णयाचा चेंडू केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात. शिंदे गटाचे दावे पाहून ठाकरे गट पुढील हालचाली करणार. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोणतीही प्रक्रिया न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. महाविकास आघाडी सरकारची यादी रद्द करून नवीन यादी बनवण्याच्या पवित्र्यात असलेल्या शिंदे सरकारला दणका. मी पण वंशवादाचा प्रतीक आहे पण मला संपवू नाही शकत कोणी. म्हणजे मोदीजी पण संपवायला ठरवले तर संपवू नाही शकणार जर मी तुमच्या मनामध्ये राज्य केलं तर. मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य. राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या. कौटुंबिक वादातनं कोल्हापुरात तिहेरी हत्याकांड. वादानंतर पत्नीचा जीव घेत पतीनं 2 मुलांनाही संपवलं. हत्येनंतर पतीचं आत्मसमर्पण. राजस्थानमधल्या राजकीय उलथापालथीनंतर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतनं अशोक गहलोत बाहेर पडण्याची शक्यता. मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे आणि दिग्विजय सिंग यांच्या नावांची चर्चा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.